संकेत बावनकुळेंचं नाव आरोपी म्हणून टाका अशी मागणी अंधारेंनी केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांना आदेश द्यावेत असंही अंधारे म्हणाले. संकेत बावनकुळेंचं मेडिकल का केलं नाही असा सवाल सुषमा अंधारे यांनी नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांना केला आहे. गाडीचा नंबर एफआयआर मध्ये का आला? फिर्यादीला तो गाडीचा नंबर काय आहे त्याला माहित नव्हतं. फिर्यादीला माहित नव्हतं की आपल्याला माहिती होतं ना सर? नाही, त्यामध्ये आम्ही घेऊ शकत नाही ना. फिर्यादीला आम्ही फिर्याद जेव्हा घेतो की एक फिर्याद येतं की अशी अशी माझ्यासोबत घटना घडलेली आहे, ती गाडी कोणती आहे मला माहिती नाही, परंतु या या रंगाची या या वर्णनाची गाडी आहे, त्या ठिकाणी सुसाट पडून राहिलेली आहे असं आम्हाला फिर्याद येतं. त्यानुसार आम्ही अगोदर प्राथमिक गुन्हा नोंद करतो आणि त्याच्यानंतर तपासाला सुरुवात करतो. अपघातात जी गाडी असते ती गाडी साधारण आपण पोलीस स्टेशनकडे जमा करून घेतो, ती गाडी गॅरेजकडे रिपेअरला का पाठवली सर? त्याचे व्हिडिओ फुटेज आहे, ट्विट केलेत व्हिडिओ फुटेज. तर आम्ही गाडी हस्तगत केली, दुसऱ्या दिवशी आम्ही तो पाठवली, पीआय दर्जाचा पाठवला आणि घेऊन आलो पोलीस स्टेशन. सर आपण मेडिकल किती लोकांचं केलं सर? दोन लोकांचं. का बरं सर? दोन लोक सापडले, मग संकेत पळून गेला का सर? हा संकेत काय झालं, जसं इथून तो निघाला जेव्हा ड्रायव्हिंग झाली, नंतर पळाला, नंतर त्या ठिकाणी पळाल्यानंतर गाडी बंद पडली, दोन थांबले आणि दुसरे पोलो गार्डवाले त्यांच्या गाडीला डॅश लागले, ते सुद्धा पाठलाग केला, नंतर आपल्या पाठीमागे तिथून तो म्हणजे पळाला. गाडी दोन लोक चालवत होते का सर? नाही, एक माणूस गाडी चालवत असेल आणि एका माणसाचं जर आपण मेडिकल करायचं होतं तर आपण तिकडे दोघांचं केलं बरोबर, संकेतच कसं काय सुटलं सर? त्यावेळी तो नव्हता, हजर नव्हता त्यावेळी जेव्हा आम्ही ते करायचो.